औरंगाबादच्या रस्त्यांची कामं सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहराजवळून जाणाऱ्या नव्या महामार्गाचं काम होत असतानाच जुन्या बीड बायपासचा मेक ओव्हर देखील सुरू झालाय. गेली अनेक वर्ष या जुन्या बीड बायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचा आणि मजबूतीकरणाचा मुद्दा रेंगाळत होता. शिवाय आरंभापासून या रस्त्याच्या दुरुस्तीचं दायित्व नेमकं कुणाकडे आहे याची चर्चा जास्त झाली. शहरातून जाणाऱ्या जालना रस्त्यावरील जड वाहतुकीला पर्यायी रस्ता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागांतर्गत बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वाखाली बीड बायपास बांधला गेला. 25 वर्ष पुढे वाहतूक कितपत राहील याचा अंदाज बांधून हा रस्ता तेव्हा तयार करण्यात आला होता. पण दक्षिण बाजूने औरंगाबाद मोठ्या प्रमाणात वाढलं आणि बीड बायपासवर वाहतूक कोंडीही सुरू झाली. रस्ता ओलांडताना अपघातांची मालिका सुरू झाली. याची दखल घेत बीड बायपास मजबूतीकरण आणि रुंदीकरणाच्या प्रस्तावास हायब्रिड एन्युटी प्रकल्पांतर्गत मान्यताही दिली गेली. बीड बायपासचं काम आधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला मंजुरी देखील दिली. पण नंतर काही कारणानं या कामाला नकार मिळाला. बजेटही कमी केलं गेलं आणि हे काम अखेर बारगळलं. औरंगाबाद शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीला काही प्रमाणात बाह्य वळणाने नेणाऱ्या या रस्त्याची अवस्था खूपच बिकट आहे. त्यातच दक्षिणेकडे विस्तारलेलं शहर यामुळे तातडीने काम सुरू करणं गरजेचं होतं. केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक पर्याय शोधले पण त्यासाठी निधीची उपलब्धता नव्हती. मग हे काम पुन्हा MSRDC कडे आलं. आता ते जागतिक बँक प्रकल्पातून होणार आहे. 302 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. आधीच्या आराखड्यानुसार जय भवानीनगर ते बीड बायपास असा रस्ता जोडला जाणार होता, पण नंतर हा रस्ता त्यातून वगळण्यात आला. हायब्रिड एन्युटी उपक्रमांतर्गत या रस्त्याचं मजबूतीकरण करण्याचा ठराव संमत करण्यात आला. एस्टिमेट तयार केलं गेलं. 292 कोटीतून होणाऱ्या या रस्त्यावर 4 उड्डाणपूल बनवण्यात येणार आहेत. करोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं विविध विभागांच्या खर्चाला कात्री लावली आहे. मात्र बीड बायपासच्या कामाला त्याचा अडथळा येणार नाही. त्यानुसार 4 महिन्यांपासून कामाला खूप जास्त वेग आला आहे. या कामाची देखरेख आणि तांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच काम सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र करोना लॉकडाऊनमुळं सर्वच कामं बंद होती. दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी बोरिंग, जमीन तपासणी हे केलं गेलं. आता कामाला वेग येताना दिसत आहे. भविष्यात वाढणारी वाहतूक लक्षात घेता 292 कोटीतून होणाऱ्या या रस्त्यावर 3 उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या वाहतुकीला अडथळा येऊ न देता पुलांचं काम करण्यासाठी 3 यंत्रणांच्या समन्वयानंतर अडचणी दूर करण्यात आल्या. वर्षभरात साईड पट्ट्यांचं मजबूतीकरण केलं गेलं. या प्रस्तावात संपूर्ण रस्ता काँक्रीटचा केला जाणार आहे. तसंच MIT कॉलेज, संग्रामनगर टी पॉइंट आणि देवळाई चौक या 3 ठिकाणी उड्डाणपूल उभारले जातील. 3ही उड्डाणपुलांचं डिझाईन तयार झालं आहे. यापैकी संग्रामनगर टी पॉइंटच्या उड्डाणपुलाचं काम देखील सुरू झालं असून वाहतूक बाजूने वळवण्यात आली आहे. इथे वाहतूक दृष्टीने केलेले प्रयोग कसे यशस्वी होतील यावर अन्य 2 उड्डाणपुलांची कामं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. असा असेल हा रस्ता. महानुभव चौक ते झाल्टा फाटा हा रस्ता काँक्रीटचा होणार. झाल्टा फाटा ते केम्ब्रिज चौक रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण केलं जाईल. हा संपूर्ण रस्ता 6 पदरी असणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड होतील. सध्याच्या डिझाईनमध्ये झाल्टा ते महानुभव चौक या दरम्यान 4 फुट ओव्हरब्रिजचं नियोजन आहे. देवळाई चौक, संग्रामनगर टी जंक्शन आणि MIT कॉलेज या 3 ठिकाणी उड्डाणपूल होत आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यावर औरंगाबादच्या जालना रोडला 2 समांतर पर्याय उपलब्ध होतील. विद्यमान बीड बायपास रोड जो आहे
सोबतच शहराजवळून जाणारा 30 किलोमीटरचा महामार्ग जो थेट एस क्लब पर्यंत जाणार आहे आणि पुढे तो नाशिक मार्गाला मिळेल. बीड रस्त्याचं काम निविदा प्रक्रियेनंतर GNI मंजित जॉईंट व्हेंचर यांना मिळालं आहे. अपेक्षा आहे हे काम वेळेत पूर्ण होईल आणि अपघातांच्या मालिकेतून या रस्त्याची आणि पर्यायाने या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची सुटका होईल. Thank you.